कारण लग्नात सगळ्यात मेकअप केलेला प्राणी कोणता? असा भयानक प्राणी राहतो इथल्या फटी चमकी भाई. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी नवरी गेली, शनिवारी आणती नाही म्हणून शुक्रवारी आली. ए ज्याचं लग्न सोमवारी झालं ते स्टँडच होत गौरी याला. ती नवरी तिथून उतरली, हे 5 मिनिटं तिच्या कपाळात होती. हीच होती का सोमवारी? आपल्याला का धोका बसला? मॉडेलच बदलून दिलं का काय म्हणणार? ही सोमवारी अशी दिसत होती, शुक्रवारी अशी दिसत, ही शनिवारी सकाळी कशी दिसत? पिऊनच नवर देव घरी आला, टेन्शन याला रूप आवडत. म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करून करायचं काय? उन्हात न्यावा तर लाल पडते, लाईट गेली तर फॅन खाली उडी हानती. ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मग ते दिंडीत आमच्या लोकांनी आले वळवंडापासून महाद्वारा. जी लोक एक वाक्य सांगा, लग्नाच्या दिवशी नवरदेवाला आशीर्वाद असावा का शाप? लग्नाच्या दिवशी नवरदेवाला आशीर्वाद. आज हा सगळा जेवढा लग्नाचा खर्च आहे हा केवळ एका शब्दासाठी आहे, आशीर्वाद. लोकांनी यावं, तांदूळ टाकावेत, 2 शब्द बोलावेत, अन्नदान दांदळ म्हणजे अन्नदान घालावा, 2 घास लोकांनी खाऊन. मिरवणूक जर चालली ना महाराज तर प्रत्येक माणूस नवरदेवाला शिवे देतोय. डांबरीला गाड्या आणल्या गोळा, मांडवात गरम झालं लगामा सगळं गोळा, लवकर लागणं लगामा गोळा सगळं. मग आता त्या नवरदेवाला आशीर्वाद हाय कवा? लग्न तर तुम्ही सगळं काय साठी केलंय? मानवात गरम व्हायला राहतं ते घोडा लागतात. एकपट ट्रॅफिक आडली म्हणून प्रत्येक गाडीवाला घोडा लागतो, 2 डीजे पुढे नाचणारे वळून ल तर लई वाईट बोलतात लोक. हो मानवातली म्हणतात अरे ती नाचत आहेत, ती कोणची आहेत? कोणची आहेत रे ती? मग दुसरं म्हणतो अरे ती काही एकाची आहेत का? अरे ती अनेक घरची अनेक आहेत, कोण सांभाळेल त्यांना? आणि ते वळून काय आता काय पितील परादिस पासून? आता काढलं 2 महिने, 12 शेवट, 13 येतच पर्याय आता खिशात गलास ठेवणे, येईन तवा धरणे. माझा आता आपलाच आपण आणायचा, सीजन संपला. मी लग्नात नवर जेव्हा पुढे नाचणारी पोरं जाईल ना, दारूच लागते असं काय नाही मला. तुम्ही वराड मोतवा बाटल्यांमध्ये खपाखप हाणणार मला, उलटे म्हणणार काय ब्रँड आला, 3 गाणे झाले तरी मुंगे येईन. दुसरा म्हणला तो म्हाताऱ्याचा होता, तो बुरेल होता. आता काय तेथील 13 तारखेला संपला सीझन, पावसाळा संपल्या. आमच्या महाराज कालवणाला तेल नाही काहींच्या वरातीला 10 हजाराची दारू आहे, आणि कालवणाला तेल नाही ते नवर घेऊन रोजाला जाते खड्डे खांदायला घेऊन ते वरातोले. 10 हजाराची दारून 40 हजाराचा डीजे वरातीला, नवरी दुसऱ्या दिवशी रोजा. लोकांना आखली ना पुढे पैसे 7 लाख रुपये घालून सरपंच झालं, त्याला इथे सई येत नाही दुकानदार भरायला गेला तुला इकडे घरी कोंबडी धरण अंडे पाय. फार येली लोक आहेत महाराज, 80% लोकांना लक्ष्मी कशी वापरावा याची अक्कल नाही. काय म्हणते तुम्ही?
आज या दोन महिन्यामध्ये महाराज ए दोन महिन्यामध्ये तुम्ही जर बोगस गेलेल्या पैशाचा जर हिशोब केला ना तर माणसं कधीच गरीब होणार नाही काय म्हणते तू. आणि या दोन महिन्याचा अभ्यास करा फक्त लग्न सरायचा सत्काराचा खर्च बोगस बोगस. आता हे इंदुरीकरला 5,000 फेटा घेतला काय या बिचाऱ्याला फायदा. मी आपला गुण राहणार जाणार आता ते उगाच तुम्ही सोडून बांधली ते म्हणून नाही तर इकला असता मी आपल्या सत्काराचा पैसा. आता ते बिचारी डोकं लावली मला घुंगडी दिली असा हुशार माणूस पाय जेव्हा कट्टर शिंदो असो तिचा वापर होईल का नाही तुम्ही पहा मला त्यांनी आता घुंगडी दिली मला त्यांनी मग वापर होईल का नाही मग असं डोकं लावलं पाहिजे काही भेटे माझे लग्नातली भेटे बोगस होते ना खर्च 45 डिग्री तापमानाला 12-39 लग्न आणि त्याच्यात फटाके उन्हा एवढा फुटलाय हाच फटाका 42 डिग्रीचा आहे ठाय 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 40,000 फटाके नवर देव बायरा तिनवर जे उड्या हाणत त्याला वाटलं शांत आहे आधी आता तो शेळ्यांकडे जाणार नवर देव त्याला तर फरफटत चपला घालायची सो ती मारुती जेवढं गेलं जसं सटाकलं वरच्या पायरी शेवटच्या पायरीला सापडलं ती म्हणजे उड्या पैसा घाला उड्या नाही याला काही अक्कल आहे लग्नात हळवट गरमात आखे ओघळणार पुढे जेव्हा त्याच्यातील अन्न वरून लाल पाणी रातलं पांढर पाणी सगळं कॉकटेल त्यांना थिनायचं सगळं. आज हे चिंता बिंता काही करायची नाही सगळ्याची गॅरंटी याची काही गॅरंटी नाही काही उपयोग नाही किती कमवा किती कमवा किती कमवा किती कमवा घरात किती सोलर बसवा शेवटची आंघोळ अंगणातच आणि किती गॅसच्या टाक्यावर आपल्या शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच आणि किती इस्टेट कमवा कपाळाला ठोकळाचा अजून कोणताच श्रीमंताच्या कपाळाला नोट चिटकवली नाही बोला जा भामटेवाणी बसवलं नाही काय देवाने वाईट केलं नाही यंदाचे दिवस चांगले 1,50,000 जमा झालेत गोंडाळीचे येणार आहे 2-4 महिने गंमत आली यंदा दिवाळीला टकाटक हे मार निवडणूक आहे यंदा दिवाळीच्या काळात नुसते लाल सुलाब 3 महिने यंदा नुसते लाल सुलाब वाजवा टाळ्या शिजवणार खांड तुम्हाला रस्सा आम्हाला भाऊ द्यायचो यंदा टाईट मग काम आहे यंदा. एक वाक्य सांगतो तुम्हाला सांगू नाही पण सांगून टाक मतदान तुम्ही कुणालाही करा त्याची श्यामाल काही घेणं नाही पण एक कीर्तनात वाक्य सांगतो पाया पडून लोकांना समजून सांगण्याची वेळ आली लोकांना समजून सांगण्याची वेळ आली तर लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार आहे तुम्ही त्याचा वापर केल्याशिवाय राहू कुणालाही मतदान करा कुणा त्यांची आम्हाला काही घेणं नाही आमचं क्षेत्र वेगळं ते क्षेत्र वेगळं पण कुणालाही करा पण करायलाच पाहिजे याच्यावर तुमचं मत का करायला आणि तुम्हाला एक वाक्य समजा कमी मतदान होतं म्हणून तर नको ती माणसं निवडून येतात कमी मतदान येते मी आपल्याकडे मतदान किती होतं मला 60% लईत लई 7 तिघ जण उभे आहेत 20-20% मग 21 कपकेट लागला ना जर मतदान 100% होईना तेव्हा कस लागल आजच्या कीर्तनात फायनल करून टाकायचं काम बुडवा काय होत नाही काम बुडवा फक्त मतदानाला जाता नाही ना स्वाभिमानानं जायचं कुणाची 90 घ्यायची नाही कुणाची 50 हात लावायचा नाही कोणाचा रस्सा प्यायचा नाही स्वाभिमानानं जायचं योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं स्वाभिमानानं घरी यायचं लोकशाहीत तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि कांड व्हायचं नाही कोणची तरी 50 प्यायची नाही आपल्याला लई प्या वाटली ना म्हशी बाजारा 300 रुपये म्हैसे 100 दिनार आपण खानदान माणसं आहेत आपण आपण आभार खबर आहेत ऐ
कोणीतरी आपल्याला 50-50 मगा परमायचं मी तुमचं ते स्वाभिमानानं जगायचं वाट फाडला होता संभाजीनं गोवा नाही ही 8 रतीबाईची ओळख नीट आहे का बंगार बंगार कोणाच्या मागे हिंदायचं बोमल चिठ्ठी आहे का तुला दुसरी अंडामरी जीप काढी तुम्ही बाई वाड्यावर वाड्याच्या घरात वाड्याच्या घरात राहतो बाईला वाड्यावर बोलितो काय करतो वाड्यावर सुनू तुझा माझ्यावर भाऊ नाही का सुनू आहे तुझ्यावर पण तुझ्या बापाचा नाही का मला आमदार झाल्यासारखं वाटतंय चैनवर वळ चैनवर वळ शेतीला चैनच नाही ना आमदार वळ कार्यकाळ लग्न चिमादे चिमादे गाण्याला शिट्टी आणली देवा महावापूर नाही शेती माग चूप असली शेती मी जीन होती पण तारक लोक असली इथे नाचलं पाहिजे याला मजा म्हणायची पोरगी नाचती यार पाहत तिची आई पाहती गुड्डी दाल ती गुड्डी जवळ घ्यायला गड्डे घेऊन पळून काय डीजे लावायची गरज नाही इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर इमारतीला बांधायला सुरुवात झाली तिला पाया इला पाया पण इला ओवी झाली आपली ज्ञान असावं पण बाहेरचं नको आतलं असावं पुरावा 13वा अध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे आतलं नाही तर गडी देखणार नाही पण गडी नाही गडी देखणार नाही पण गडी नाही यादी ऐका साबरीचं वन लावून फायदा नाही यादी नीट ऐका साबरीचं वन लावून फायदा नाही जपसर पुरुष फायद्याचं नाही उसळलेलं तुरा फायद्याचं नाही शिळीच्या गळ्याचं लोबलेलं सड फायद्याचं नाही आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही आज 99% लोकांना ज्ञान नाही काय मत आहे तुमचं आपले कीर्तनाला मे बी आर नॉट बी आर माणसं नुसतं म्हणतात व जग सुधारले काही नाही धोतर गेलं पायजमाला पायजमा गेला जीर आली जीर गेली बरमुड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काही नाही काय फक्त का पांढरे केस लोक काळी करायला लागल्यात बायका चपला घालून चपाते करायला लागल्यात गडी बुट घालून जेवायला लागल्यात बायका चपला घालून चपाते करायला लागल्यात पोरी पोरांचे कपडे घालून बोमले देण्यायला लागल्यात आणि पोरं मिशा काढून गडी असून मिशा काढायला लागल्यात नाही तर काही सुधारली नाही चपातीला पोळी म्हणायला लागली नाही तर सुधारले काय खावायची अक्कल नाही महिला मंडळ पापड भाजून खातात का तळून भाजून तुम्ही कसं खाता तळून आखली आहे तुम्ही तळेल पापडाला चकना म्हणतात काय आपलं काही नाही कपडे कसे घालावं काय कळत तर कसं कळत नाही फक्त जगत राहायचं एक वाक्य समजा महाराज ज्याच्या ए ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे त्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित कुत्र काय म्हणलं लिएम एन भीम आणि कोणी सांगितलं शिकलेले माणसाला आकड राहती काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे कारण म्हणे उभे जेवतो व्याज येतात हा घोटी म्हणून उभ्याच काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो जोडीदार नाही त्याला म्हणून काही लोक म्हणले तो बायको हातानच धरून हिंडतो विश्वास नाही नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं मारून तर हे नियम करायचे ते मी एक वाक्य नाही का आयुष्य फार थोडं आहे एक वाक्य सांगतो असं कीर्तनात बारीक आहे का तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण एक सेकंद सुद्धा वाया घालू नका लक्ष्मी तुमच्या मागे राहा परत नीट वाक्य ऐका तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण सेकंद सुद्धा वाया घालू नका लक्ष्मी तुमच्या मागे येणार तुम्ही पखवाली आहात रोज प्रॅक्टिस करा तुम्ही गायक आहात चाल शिका तुम्ही कीर्तनकार आहात रोज 15 मिनिटं अभ्यास करा तुम्ही शाळेत आहात एमपीएससी द्या यूपीएससी द्या नीट द्या सीईटी द्या फार्मसी द्या काहीतरी करा पण सेकंद सुद्धा वाया घालू नका तरच तुमच्या मागे लक्ष्मी येईल याच्यावर तुमचं मत काय आता हे बंगले गाड्या दवाखाने या गोष्टी कुणाचे तरी आशीर्वाद असल्याशिवाय नाही होत मला असं कोणी उठायचं हे नाही चालत ते काही लोक बोलले हे त्या माणसाची प्रगती झाली कोणत्याही माणसाची प्रगती व्हायला 3 गोष्टी लागतात लिहून ठेवा त्या व्यक्तीचं प्रारब्ध चांगलं लागतं प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो
कुणी उठणं पाखोल्या होईलं कुणी उठणं कीर्तनकार होईलं कुणी उठणं डॉक्टर होईल पापन ते नाही कोणी उडायचं हे का कोणी उडायचं माया पोराला पाखो शिकवा पाखोल्याचं याडं निघलं तुझं कोण शिकतो कोणी उडायचं माया पोराला कीर्तन शिकवा कीर्तनकारांचीच कचा कचा कोठरी भेटत तुला कोण देतो तसं नाहीये ते तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत वळकाय तकलीफ येत कापाय आडवं येत पण पोसत नाही महाराज असं का म्हण बोलला अध्याय नंबर 9 ओबी नंबर 38 मुना हुनिबीची काढिले निर्वाळी भूमी पेरले ते सांडी विखुरी गेले ते काही त्याला प्रारब्ध लागतात जाधवांचं प्रारब्ध आहे चला सुंदर बंगला लावायचा प्रारब्ध आहे परत निघाय का त्याला पाया पाहिजे एक दुपार सुद्धा वाया घालणार बदल सांगा मला आता शेतकरी मुरगणा म्हणजे रोहिणी जवळ जवळ अजून 10 दिवसात शेती तयार केली तुला नाही अजून सवड कुठे लग्न खा घेणार त्यांना आलाय का होती वावर तयार कोण करी तसं माहित का शेतीचा नियम असा आहे मला शेतीचा नियम नीट शेतीचा नियम नीट आहे का फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते वैशाख शुद्ध पौर्णिमा त्या 2 महिन्यामध्ये वावर जर नांगरेला असेल तर सूर्याची किरण तेजस्वी असतात आणि तेजस्वी किरणाची ताकदमुळे जमिनीची ताकद वाढते जुनं शास्त्र असं होतं लोक वळीला जमीन नांगरायची आता तुम्ही 5-5 वर्ष वावर नांगरची नाही तुम्ही नक्की करता काय आता होते ते पैसे लग्नाला सत्कार्याला घालून टाकले उद्या पाऊस पडला का बी काय कर्ज नाही फिटल अशी सावध राहा तोच एक वाक्य नीट आहे का आजच्या जगात जो माणूस सावध राहील तोच यशस्वी होईल काय म्हणते तू सावध राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे म्हातारपणाची चिंता तरुणपणातच केली पाहिजे परत केली पाहिजे राहते वाक्य ज्ञान आपला असावं झालं बरं का पाया याला पाया याला पाया झाला पाया याचा पाया ज्ञान हे ज्ञान म्हणजे एमएमएम नाही आतलं ज्ञान पुरावा 12वा अध्याय आत्मदाबासारखे गोमटे काहीच न दिसे चला त्याचा पाया झाला याचा पाया याला खिडक्या 4-5-6 याला 9 खिडक्या आहेत 9 9 याला 9 खिडक्या आहेत पण इथे एक घोटाळा आहे देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10 10 सापडून देतो पटकन आहे का 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 मग 10वं कोणतं तुम्ही सांगणारे बिंबी बिंबी 9 छिद्र कोणते नीट आहे का 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 हे 9 छिद्र आहेत पण 10वं छिद्र असं आहे अखंड भजन करणे शरीरातून ब्रह्म तयार होणे आणि मीच ब्रह्म आहे या बोधावर जाणे हे 10वं द्वार आहे म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता असं ते ऐका का याला खिडक्या याला खिडक्या त्याला दरवाजा याला दरवाजा आता याच्यात माणसं याच्यात माणसं तुमच्या घरात माणसं किती आहे 4 जवळजवळ 4च आहे सगळ्या घरांमध्ये 4च आता या घरात 23 आहे ऐका बरं का कोणते कोणते मी काय का 23 माणसं सापडून देतो आणि घर बांधून देतो तुम्हाला पाया झाला खिडक्या झाला दरवाजा झाला आता माणसं ऐका या घरात 23 माणसं आहेत कोणते कोणते एक जीव त्याला 2 बायका एक जीव त्याला 2 बायका प्रवृत्ती निवृत्ती इकेला 12 पोरं इकेला 8 पोरं 12 8 20 2 बायका 22 एक जीव 23 आता या घरातल्या वस्तू काय पप्या कुटी पट्टी शेवटी फ्रीज कूलर गॅस लायटर ब्रंदन सिलिंडर इयर वापे चिंगळा कांदे कोणे बकरा अंडे लागते बरं बरं शीतमा शेती माझा आमच्या वरकडे उशी जाते तर कन्या खांड खुंड कोंबड सुद्धा आणतात फलक उचलवणी सरते तर कद होई बचार फरचार फलत शोधे तू डबरवणी तुका लागला शिक्षणाचा ऐकू छेडा मानवी खांड राज रीती धब कोणते सिंग मोडिका धगाची किनी जमिनी दुनियादारी लय भारी माझे मन तुझे हरे तुम्ही सदकली पपे ते पपे ते फारुला हिपुरकी धरतो तुम्हाला सिटी वाद निकाल सुट्टी पत्र केल्यावर शांताबाई शांताराम चिमणी
ಕೂಡ ನೀವು ರಾಧಾಬಾಬುರಾವ್ ಬಾಹುಬಲಿ ಜಿಂಗಾಟ್ ಸುಳಿದ ಮಾಡಿದ್ರೆ ವರ್ಷನೇ ಕಾಯಿ ದೇವರೇ ತುಂಬಲ್ಲೇ ಸುಪ್ರೈಸ್ ದೇವರು ಪಾಠಕರ ಸಹ ಮೈನಿಲ್ಲ ಸರ ಯಾಕೆ ವಸ್ತು ಇದೆ ಸಂಗತ ತುಂಬ ಈಚೆತ್ತೆ ಗಿಡಕೆ ಅಲ್ಲ ಈಚೆತ್ತ ಗಿಡಕೆ ಅಲ್ಲ ತೇಲ ದರ್ವಾಜೆ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲ ದರ್ವಾಜೆ ಅಲ್ಲ ತೇಜತ್ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಈಚತ್ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ತೆತ್ತ ಪಾಯ ಅಲ್ಲ ಈಚತ್ ಪಾಯ ಅಲ್ಲ ಅದ ಈಚೆತ್ತೆ ವಸ್ತು ಆಯ್ಕಾದ್ರ ವಸ್ತು ಗಿದಿ ನಂಗಾಟಿ ಆಯ್ಕ ಬಾರಿಗ ಆಯ್ಕ ಆತ ವಸ್ತು ಏ ಇಥುನ್ವರ್ ಇಂದ್ರಿಯ ಹೇ ಪಾಚ್ ಇಥುನ್ವರ್ ಇಂದ್ರಿಯ ಹೇ ಪಾಚ್ ಇಥುನ್ ಖವಟ ಬಸುನ್ ವರ ಆಯ್ತ ಪಾಚ್ ಅನ್ ಖವಟ ಬಸುನ್ ಖಾಲಿ ಆಯ್ತ ಪಾಚ್ ಪಾಚ್ ಅನ್ ಪಾಚ್ ದಹಾ ದಹಾ ಜನನ್ ಮನ್ ಏಕ್ ಅಕ್ರಾ ಅತ ಹ್ಯಾ ಅಕ್ರಾ ಜನನ್ನ ಅಕ್ರಾ ಶತ್ರು ಹೇ ಬಾಯರುನ್ ಪಾಚ್ ಅತುನ್ ಸಹ ಬಾಯರ್ಚೆ ಪಾಚ್ ಶಬ್ದ ರೂಪ ರಸ ಗಂಧ ಸ್ಪರ್ಶ ಶತ್ರು ಹೇ ಆತ್ಲೆ ಸಹ ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಲೋಭ ಮದ್ ಮತ್ಸರ ಅಹಂಕಾರ ಸಾನ್ ಪಾಚ ಅಕ್ರಾ ಅಕ್ರಾ ದುನಿ ಬಾವೀಸ್ ಲೇಪಾವರ್ಕ ವಸ್ತು ಕಸೆ ದ್ಯಾ ಯಾಲಾ ಗಂಧ ಆವಡ್ತು ಯಾಲಾ ಸೇಂಟ್ ಲೇ ಆವಡ್ತು ಯಾಲಾ ಭಕ್ತ ಎವಡೇ ಸಾಯ್ಕ ಆವಡತು ತುಮ್ಚ್ಯಾ ಸಾರ್ಕ ನಾಯಿ ಯಾಲಾ ಸ್ತುತಿ ಆವಡತಿ ಆಯ್ತಾ ಯಾಲಾ ಆವಡ್ತು ಗಂಧ ಎಲ್ಲ ಆವಡ್ತಿ ಸ್ತುತಿ ಎಲ್ಲ ಆವಡ್ತು ರೂಪ 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 ರೂಪಾಚ್ಯಾ ಬಾಬತಿತ್ ಹಾ ಗಡಿ ಲೈ ಡೇಂಜರ್ ಖತರ್ನಾಕ್ ಎಲ್ಲ ಆವಡ್ತು ಗಂಧ ಎಲ್ಲ ಆವಡ್ತಿ ಸ್ತುತಿ ಎಲ್ಲ ಆವಡ್ತು ಸ್ಪರ್ಶ ಎಲ್ಲ ಸ್ಪರ್ಶಲೇ ಆವಡ್ತು ಎಲ್ಲ ಸ್ಪರ್ಶ ಆವಡ್ತು ಅನ್ ಎಲ್ಲ ರೂಪ ಆವಡತು ರೂಪ ಇತ್ಕ ಆವಡತ ಎಲ್ಲ ಕಾಪಡ್ ದುಕಾನಪ್ಪುಡು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಜಿ ಬಾಯಿ ಪಾಯಿಲಿ ತರಿ ಮಾನ್ಸ ಸ್ಟ್ಯಾಚು ಅಷ್ಟೇ ನಾ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ತರಿ ಮಾನ್ಸ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಜಿ ಹಾಯ್ ಗ್ರೂಪ್ ರೂಪಾಚ್ಯಾ ಬಾಬತಿತ್ ಲೈ ಡೇಂಜರ್ ಜನ್ನ ಮೇಳಲ್ಯ ಬಾಯ್ಕ ತೆನ್ನಿ ಸಪ್ಪ ಬಾಯ್ಕು ನಾಯಿ ಮೇಳ ಬಾಯ್ ಶಂಭರ್ ಎಕರ್ ಜಮೀನ್ ಘೇವ್ ಶಕ್ತ ಮಾನೂಸ್ आता जे राहिलेत लग्नाचे तुम्ही तो नाच सोडून द्या तुम्ही आता असं मोबाईलच्या स्क्रीनला पण तरी फोटो ठेवा जो बाईक तुम्ही आता असेल बाईक आम्ही शेष सोडूनच द्या कशी काय बाईक तुम्ही माना तुम्हाला ए 16 तुम्ही क्वार्टर खाता 17 तुम्ही गोवे खाता आणि 18 तुम्ही चोऱ्या करता कोण बायको दे इथं तहसीलदार मुलगी कलेक्टर मुलगी प्रांत मुलगी एसपी मुलगी आमदार मुलगी खासदार मुलगी राष्ट्रपती पर्यंत मिळेल आहे कोण पोरगी देईल तुम्हाला पोरगी तहसीलदार आहे तिच्या ताब्यात तालुका आहे लाल दिवा आहे तिला 1.5 लाख पेमेंट देईल तिका भावला दे 12वी पास होत तहसीलदार झाली एमपीएससी दिली तिनं तिला 1.5 लाख पेमेंट देईल तिला 95% पोरे नको का इथं कोणला 95% वॉट वर्कर बरं एका मिनिटात बायको देऊ तुम्ही तुला मला हलून सुद्धा देऊ नको लगेच बायको घे आता तू या 48 अगरबत्ती कुठं लागतो मी शेगाडी तुम्ही मोबलं देतो कोण नाही बायको नाही आता आता लग्न जमवणार महाराज मुलीचा बाप इतका हुशार झालाय आता पुरीच्या बापापुढे एक प्रश्न आहे सध्या शेती नको शेती पाहिजे शेतकरी नको काय डोक आहे पुरीच्या बापा शेती पाहिजे शेतकरी हे बापाची पेंडी कोण देईल असं महाराज पुरीच्या बापापुढे 3 प्रश्न आहे सध्या शेती आहे नोकरी नाही नोकरी आहे शेती नाही कारण नुसते शेतकऱ्या लोक मुलगी देत नाही नुसत्या नोकरीवाला नाही आता शेती आहे तर नोकरी नाही नोकरी आहे तर शेती नाही दोन्ही आहे तर कार्ट सुईचं नाही आणि नवरदेवाच्या बापापुढे एकच प्रश्न आहे ह्या 2-3 वर्षापासून कोणची का मिळान एवढा सांड पिवळा होऊ द्या म्हणून भले तिला पहिले 2 पोर आहे मांडव घेऊ आता काय करता त्यातून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायचं आता लग्न जमवणाऱ्यांची टोळी झाली दलाल लग्न जमवणारे दलाल नाही ठेवलेत सध्या
ते पोरं बापू ऐकले ते पोरं बापू ऐकले ते पोरं बापू त्या दलालाला म्हणतो आपलं ओळू लईच तकलीफ करायला दलाल काय म्हणतो माझी का झाकली बोलायचं नाही कोणी चालला का धुवून जाईल इतके येतो बा 1 लाख मला आणि 3 लाख पुरीच्या बापाला त्याला विचारलं पोरगी कुठली ते नाही विचारायचं भाई आहे ना दोन तीन वर्षात बऱ्याच लोकांना हे झाड न माहित नाही लगीन नाही काही काही केलं योगा यो योगा नाही हल्ला थोडा योग आता पोरीचे बाप इतके रिलॅक्स मध्ये महाराज आता एवढी लग्न झाले नाही टोलेच्या याच्यात पोरीच्या बापाचा रुपया नाही आज सगळा खेळ कोण साहेब पुरीचा बाप उलटा मस्त फेट्याला तुरा काढून कार्याला येतो तो भरपूर जेवा नाही दिशेनं नाना सापडलाय पोरे तो बाप हातात धोतर करून पोर पोहून वाला रे पुरी नाव तुमच्यावर फार चांगली दिवस येणार आहे तुम्ही फक्त पळून जाऊ नका तुम्ही सध्या लय लास होईल आम्ही याचा वर्गात होतो कान ठरव पोरगी 12वी लावून पोर गाऊन द्यायच्या आता खाली हे लफडे का दिल्ली आहे ईट बी दे काय त्याला क्वालिटी पाहिजे त्याला थोडं थोडं आता तशी खिडक्या झाल्या बघा खिडक्या झाल्या दरवाजे झाले माणसं झाली आता याची वास्तुशांती झाली अन्नदान झालं ज्ञानदान झालं कीर्तन झालं अन्नदान झालं 4 वारकरी दारात आले संत सेवा घडली जाधव परिवाराला आशीर्वाद मिळाला आणि इंदुरीकरचं कीर्तन जर वाश्वशांतीला ठरलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय पाहिलंय कठीण आहे लागले ना त्याच कल्याणच तुमच्या घरातून निघाले ना विनोदाचा भाग सोडा नीती ठेवल्यावर लक्ष्मी मिळते हे सांगायचंय मला माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे नीतीने जर लक्ष्मी कमवली तर ती कधीही दुप्पटच होते यावर तुमचं मत का आणि लक्ष्मी ती आणि एक वाक्य समजा पाया पडून आयुष्यात आपल्या लोकांनी पैसा का कमवू नये का कमवू नये का बंगले बांधू नये का गाड्या घेऊ नये का घेऊ का नाही रात्रंदिवस कष्ट करून घ्यायला का हरकत आहे लग्नाला गेलेली सगळी माणसं पहिली कोणाकडे बाधत अख्खं लग्न लागत असताना नवाड बोलायचं नाही नवरीक खरंच लग्नात सगळ्यात मेकअप केलेला प्राणी कोणता असा भयानक प्राणी ना जातो इथल्या फटी चमकी बघ सोमवारी लग्न झालं मंगळवारी खंडोबा झाला आणि बुधवारी नवरी गेली शनिवारी आणती नाही म्हणून शुक्रवारी आली ए ज्याचं लग्न सोमवारी झालं ते स्टँडच होत नवरी येणार ती नवरी एसटीतून उतरली हे 5 मिनिटं तिच्या कपात होती हीच होती का सोमवारी आपल्याला का धोका बसला मॉडेलच बदलून दिलं का काय म्हणणार ही सोमवारी शुक्रवारी अशी दिसत ही शनिवारी सकाळी कशी दिसत
ट्रिब्यूनल नवर देव गया वा टेंशन याला रूपा उडत म्हणून पूरी बायको कधी करू नये कधीच करू नये फक्त मतदानावर जाता नाही ना स्वाभिमानाने जायचं कोणाची 90 घ्यायची नाही कोणाची 50 ला हात लावायचं नाही कोणाचा रस्सा प्यायचं नाही स्वाभिमानाने जायचं योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं स्वाभिमानाने घरी यायचं लोकशाहीत तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि कांड व्हायचं नाही कोणची तरी 50 प्यायची नाही आपल्याला लई प्या वाटली ना म्हशी बाजारात 300 रुपये म्हैसे 100 दिनार आपण खानदान माणसं आहेत आपण आपण आभार का बरे कोणीतरी आपल्याला 50-50 मग आपण मी तुमचा स्वाभिमानाने जागायचं वाट फाडला होता संभाजीनं गोवा नाही या रतिबाईची ओळख नीट आहे का बंगार बंगार कोणाच्या मागे हिंदायचं बंगल शेती आहे का तुला दुसरी अंडामरी जीप काढी तुम्ही बाई वाड्या होया राहतो वाड्याच्या घरात वाड्याच्या घरात राहतो माईला वाड्या बोली तू काय करतो वाड्या सुनो तुझा माझ्यावर भरोसा नाही का सुनूच आहे तुझ्यावर पण तुझ्या बापाचा नाही मला आमदार झाल्यासारखं वाटतंय चैनवर वळ चैनवर वळ शेतीला चैनच नाही ना आमदार वळ काल येताना लग्नात चिमादे गाण्याला शिट्टी आणली देवा महावापूर नाही शेती मागची बसली शेती मी झीन होती पण तारकन बसली इथे नाचलं पाहिजे याला मजा म्हणायची पोरगी नाचती तिची आई पाहती गुड्डी ताल ती गुड्डीचा एखादा गड्डे घेऊन पळून काय डीजे लावायची गरज इथं नाचता गळाला देवाचा पितांबर इमारतीला बांधायला सुरुवात झाली तिला पाया इला पाया पण इला ओवी झाली आपली ज्ञान असावं पण बाहेरचं नको आतलं असावं पुरावा 13 अध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे आतलं नाही तर गडी देखणार नाही पण गडी नाही गडी देखणार नाही पण गडी नाही यादी ऐका साबरीचं वन लावून फायदा नाही यादी नीट ऐका साबरीचं वन लावून फायदा नाही नपसर पुरुष फायद्याचा नाही उसळलेलं थोडा फायद्याचा नाही शिळीच्या गळ्याचं लोबलेलं सड फायद्याचं नाही आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही आज 99% लोकांना ज्ञान नाही काय मत आहे तुमचं आपले कीर्तनाला मे बी आर नॉट बी आर माणसं नुसतं म्हणतात व जग सुधारले काही नाही धोतर गेलं पायजमाला पायजमा गेला जीर आली जीर गेली बरमुड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काही नाही काय फक्त का पांढरे केसं लोक काळी करायला लागल्यात बायका चपला घालून चपाती करायला लागल्यात गडी बुट घालून जेवायला लागल्यात बायका चपला घालून चपाती करायला लागल्यात पोरी पोरांची कपडे घालून मोबळे देण्यास लागल्यात आणि पोरं मी शकाडून गडी असून मी शकायला लागल्यात नाही तर काही सुधारली नाही चपातीला पोळी म्हणायला लागली नाही तर सुधारले काय खावायची अक्कल नाही महिला मंडळ पापड भाजून खातात का तळून भाजून तुम्ही कसं खाता तळून आखली आहे तुम्ही तळेल पापडाला चकना म्हणतात काय आपलं काही नाही कपडे कसे घालावं काय कळत कसं कळत नाही फक्त जगत राहायचं एक वाक्य सांगा महाराज ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित कुत्र काय गोंधळ लिएमएन भीम आणि कोणी सांगितलं शिकलेले माणसाला अक्कल राहती काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे कारण म्हणे उभे होतो व्याज आहे काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो जोडीदार नाही त्याला काही लोक म्हणले तो बायको हातानच धरून हिंडतो विश्वास नाही नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं मारून तर हे नियमन करायचे भीम एक वाक्य नाही ऐका आयुष्य फार थोडं आहे एक वाक्य सांगतो असं कीर्तनात बारीक आहे का तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण एक सेकंद सुद्धा वाया घालू नका लक्ष्मी तुमच्या मागे राहा परत मी एक वाक्य ऐका तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण सेकंद सुद्धा वाया घालू नका लक्ष्मी तुमच्या मागे राहा
तुम्ही पक्वाने आहात रोज प्रॅक्टिस करा, तुम्ही गायक आहात चाल शिका, तुम्ही कीर्तनकार आहात रोज 15 मिनिटं अभ्यास करा, तुम्ही शाळेत आहात एमपीएससी द्या, यूपीएससी द्या, नीट द्या, सीईटी द्या, फार्मसी द्या, काहीतरी करा, पण सेकंद सुद्धा वाया घालू नका, तरच तुमच्या मागे लक्ष्मी येईल याच्यावर तुमचं मत काय? आता हे बंगले गाड्या दवाखाने या गोष्टी कुणाचे तरी आशीर्वाद असल्याशिवाय नाही होत मला, असं कोणी उठायचं नाही चालत ते खायला बोलले त्या माणसाची प्रगती झाली. कोणत्याही माणसाची प्रगती व्हायला 3 गोष्टी लागतात लिहून ठेवा, त्या व्यक्तीचं प्रारब्ध चांगलं लागतं, प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो. असं कोणी उठणं पाखोद्या होईल, कोणी उठणं कीर्तनकार होईल, कोणी उठणं डॉक्टर होईल, पापायला पेल कोणी उडायचं काय, कोणी उडायचं माया पोराला पाखवा शिकवा, पाखोद्याचं यादून निघलं तुझं कोण शिकतो, कोणी उडायचं माया पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचं कसा कसा कोठरी भेटत कोण देतो, तसं नाहीये ते तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. कोळकाय तकलीफ येत, कापाय आडवं येत, पण पोसत नाही महाराज असं का म्हणून बोलला, अध्याय नंबर 9 ओबी नंबर 38 मुडा हुली बीजी काढले निर्वाळी भूमी पेरले ते सांडी विखुरी गेले ते काही, त्याला प्रारब्ध लागतात, हे जाधवांचं प्रारब्ध आहे, चाल सुंदर बंगला लावायचा प्रारब्ध आहे, परत निघाय का त्याला पाया पाहिजे, एक दुपार सुद्धा वाया घाल नका तुम्ही, सांगा मला आता शेतकरी मुरगणा म्हणजे रुईणी जवळ जवळ अजून 10 दिवसात शेती तयार केली तुम्ही नाही, अजून सवड कुठे लग्न खा धिंडाताना आलाय का होती वावरत तयार कोण करी, तसं माहितं का शेतीचा नियम असा आहे मला, शेतीचा नियम नीट, शेतीचा नियम नीट आहे का, फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते वैशाख शुद्ध पौर्णिमा या 2 महिन्यामध्ये वावर जर नांगरेला असेल तर सूर्याची किरण तेजस्वी असतात आणि तेजस्वी किरणाची ताकदमुळे जमिनीची ताकद वाढते, जुनं शास्त्र असं होतं, लोक वळीला जमीन नांगरायची, आता तुम्ही 5-5 वर्ष वावर नांगरते नाही, तुम्ही नक्की करता काय, आता होते ते पैसे लग्नाला सत्कार्याला घालून टाकले, उद्या पाऊस पडला का बी काय कर्ज नाही फिटत अशी सावध राहा तोच एक वाक्याने ऐका, आजच्या जगात जो माणूस सावध राहील तोच यशस्वी होईल, काय म्हणते तू, सावध राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, म्हातारपणाची चिंता तरुणपणातच केली पाहिजे, परत केली पाहिजे, राहते वाक्य ज्ञान आतलं असावं झालं बरं का, पाया याला पाया याला पाया झाला पाया याचा पाया ज्ञान, हे ज्ञान म्हणजे एमएमए नाही आतलं ज्ञान, पुरावा 12वा अध्याय आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे, याचा पाया झाला याचा पाया याला खिडक्या 4-5-6 याला 9 खिडक्या आहेत, 9 9 याला 9 खिडक्या आहे पण इथे एक घोटाळा आहे, देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10 10 सापडून देतो पटकन आहे का, 2 4 6 7 8 9 मग 10वं कोणतं, तुम्ही सांगणारे बिंबी बिंबी 9 छिद्र कोणते नीट आहे का, 2 4 6 7 8 9 हे 9 छिद्र आहेत, पण 10वं छिद्र असं आहे अखंड भजन करणे, शरीरातून ब्रह्म तयार होणे आणि मीच ब्रह्म आहे या बोधावर जाणे हे 10वं द्वार आहे, म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता असं आहे ते ऐका का, याला खिडक्या याला खिडक्या, त्याला दरवाजा याला दरवाजा, आता याच्यात माणसं याच्यात माणसं, तुमच्या घरात माणसं किती आहे, 4 जवळजवळ 4च आहे सगळ्या घरांमध्ये 4च आहे, आता या घरात 23 आहे ऐका बरं का, कोणते कोणते नीट आहे का, 23 माणसं सापडून देतो आणि घर बांधून देतो तुम्हाला, पाया झाला खिडक्या झाल्या दरवाजा झाला, आता माणसं ऐका
या घरात 23 माणसं आहेत. कोणते कोणते? एक जीव, त्याला दोन बायका. एक जीव, त्याला दोन बायका. प्रवृत्ती निवृत्ती. इकेला 12 पोरं, इकेला 8 पोरं. 12 8 20, दोन बायका 22, एक जीव 23. आता या घरातल्या वस्तू काय? पप्या कुटी पट्टी शेवटी फ्रीज कुलर गॅस लायटर ब्रन सिलिटर एअर वापे चिंगळ कांदे कोणे बकरांडे लागते शेती माणसावर कळ उशी जाते कन्या खंड खुंड बोंड सुटा अंतर फल खुशी सत्यला शिक्षणाचा ऐकून छेडा मानवी खांड राज रीती धबक मोठे सिंग मोडगा धगाची नीचे मिली दुनियादारी लय भारी माझे मन तुझे हरे तुम्ही सदकली पपी देते फारुला ही पुरगी धंदो तुम्हाला शेती वाद निघाल सुट्टी पत्र केल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडाली वर आला बाबा बाहुबली झिंगाड सोडून तुझं माझ्यावर भरोसा नाही का काही वाड्यावर या तुम्हाला नाही सुपरायचं काय झालं एवढं पाठ करायला 6 महिने लागते. चला या घरातल्या वस्तू झाल्या सांगतो तुम्हाला आता याच्यातल्या खिडक्या झाला याच्यातला खिडक्या झाला त्याला दरवाजा झाला याला दरवाजा झाला त्याच्यात माणसं झाली याच्यात माणसं झाले त्याचा पाया झाला याच्यात पाया झाला. आता याच्यातल्या वस्तू ऐका जरा वस्तू किती नंगा तिथं ऐका बारीक ऐका आता वस्तू ए इथून वर इंद्रिय आहेत 5 इथून वर इंद्रिय आहेत 5 इथून खवाट्यापासून वर आहेत 5 आणि खवाट्यापासून खाली आहेत 5 5 5 10 10 जण मन 1 11. आता ह्या 11 जणांना 11 शत्रू आहेत. बाहेरून 5 आतून 6. बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श शत्रू आहे. आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 7 5 11 11 दुने 22. आता येले पाहा बरं का वस्तू कशी द्या. याला गंध आवडतो, याला सेंट लय आवडतो, याला फक्त एवढंच ऐक आवडत तुमच्या सारखा नाही. याला स्तुती आवडती ऐका. याला आवडतो गंध, याला आवडती स्तुती, याला आवडतो रूप रूप रूप. रूपाच्या बाबतीत हा गणी लई डेंजर खतरनाक. याला आवडतो गंध, याला आवडती स्तुती, याला आवडतो स्पर्श, याला स्पर्श लय आवडतो, याला स्पर्श आवडतो आणि याला रूप आवडतो. रूप इतकं आवडतं याला कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं मिळाली. स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिक तरी माणसाची पाहिजे. प्लॅस्टिकची काय रूप लय आवडत. रूपाच्या बाबतीत लई डेंजर गेली ज्यांना मिळाल्या बाय का त्यांनी जपा. बायको नाही मिळणार बाई. 100 एकर जमीन घेऊ शकतो माणूस बाई. तुम्ही आता जे राहिलेत लग्नाची तुम्ही तो नाच सोडून द्या. तुम्ही आता असत मोबाईलच्या स्क्रीनला पण तरी फोटो ठेवा जवळपास बाईक तुम्ही आता असेल बायको बायको हा विषय सोडूनच द्या. ए काय माहिती मिळेल माना तुम्हाला. ए 16 तुम्ही क्वार्टर खाता, 17 तुम्ही गोवे खाता आणि 18 तुम्ही चोऱ्या करता. कोण बायको दी इथं तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, एसपी मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, राष्ट्रपती पर्यंत मुलगी आहे. कोण पोरगी देईल तुम्हाला पोरगी? तहसीलदार आहे माहिती त्या ताब्यात तालुका आहे. लाल दिवा आहे तिला 1.5 लाख पेमेंट देईल. तिका भावला दे 12वी पास होत तहसीलदार झाली. एमपीएससी दिली तिला, तिला 1.5 लाख पेमेंट देईल. तिला 95% पोरे नको का? इथं कोणला 95% वॉटवर्कर बरं? एका मिनिटात बायको देऊ तुम्ही तुला. मला हलून सुद्धा देऊ नको लगेच बायको घे. आता तू या ठिचाळीची अगरबत्ती कुठं लागतो पगार मी शेगाडी बोंबल भेटत पण नाही बायको नाही. आता लग्न जमवणार महाराज. मुलीचा बाप इतका हुशार झालाय आता. पुरीच्या बापा पुढे एक प्रश्न आहे सध्या. शेती नको, शेती पाहिजे, शेतकरी नको. काय डोक आहे पुरीच्या बापा? शेती पाहिजे, शेतकरी हे बापाची पेंड आहे. कोण देईल असं महाराज? पुरीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहे सध्या. शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही.
कारण नुसते शेतकऱ्याला लोक मुलगी देत नाही, नुसते नोकरीवाल्यालाही. आता शेती आहे तर नोकरी नाही, नोकरी आहे तर शेती नाही, दोन्ही आहे तर कार्ट सुईचं नाही. आणि नवरदेवाच्या बापापुढे एकच प्रश्न आहे ह्या दोन तीन वर्षापासून, कोणची का मिळान. एवढा सांड पिवळा होऊ द्या म्हणून भले तिला पहिले दोन पोरे मांडव घेऊ, माझं काय करतं. त्या खुर्दीने पुरी सुद्धा धनात धन करायला. आता लग्न जमवणाऱ्यांची चुली झाली दलाल, लगेच जमवणारे दलाल नाही फुले सध्या. हो ते पोराचं बाप वैतागले, ते पोराचं बाप वैतागले, ते पोराचं बाप त्या दलालाला म्हणतो आपलं ओळू लईच तकलीफ करायला. तर दलाल काय म्हणतो माझी का झाकली बोलायचं नाही कोणाला, चारला का धुवून जाईल इतके. एक लाख मला आणि तीन लाख पुरीच्या बापाला, त्याला विचारलं पोरगी कुठली, ते नाही विचारायचं भाई आहे ना. दोन तीन वर्षात बऱ्याच लोकांना हे झाड न माहीत नाही. लगीन नाही घाई घाई केलं योगा यो योगा नाही हांदा फळाई वगैरे. आता पोरीचे बाप इतके रिलॅक्स मध्ये महाराज, आता एवढी लग्न झालेत ना इटोले जग, याच्यात पोरीच्या बापाचा रुपया नाही. आज सगळं खेळ कोण साहेब, पुरीचं बाप उलटा मस्त फेट्याला तुरा काढून कार्याला येते ठेवतो भरपूर जेवा. लय दिवसानं नाना सापडलाय पोरीचं बाप हातात धोतर करून पोर पाहून वाला रे. पोरी नाव तुमच्या फार चांगले दिवस येणार आहे, तुम्ही फक्त पळून जाऊ नका. मी सध्या लय लास होईल आणि एका वर्गात होत कान फारव. पोरगी बारावी लावून पोर गाऊन द्यायच्या आता खाली हे पडे का दिल्ली आहे ईद बी दे काय. त्याला क्वालिटी पाहिजे, चला थोडं पुढं. आता तशी खिडक्या झाल्या बघा, खिडक्या झाल्या, दरवाजे झाले, माणसं झाली, आता याची वास्तुशांती झाली. अन्नदान झालं, ज्ञानदान झालं, कीर्तन झालं, अन्नदान झालं, चार वारकरी दारात आले, संत सेवा घडली, जाधव परिवाराला आशीर्वाद मिळाला. आणि इंदुरीकरचं कीर्तन जर वास्तुशांतीला ठरलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. आपली पाहिलंय कठीण आहे लागले ना, त्याचं कल्याणच तुमच्या घरातून निघाले ना. विनोदाचा भाग सोडा, नीती ठेवल्यावर लक्ष्मी मिळते हे सांगायचंय मला. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, नीतीने जर लक्ष्मी कमवली तर ती कधीही दुप्पटच होते यावर तुमचं मत का. आणि लक्ष्मीची आणि एक वाक्य समजा पाया पडून, आयुष्यात आपल्या लोकांनी पैसा का कमवू नये, का कमवू नये, का बंगले बांधू नये, का गाड्या घेऊ नये,